नहीं। पहति पांडव अखंड वन संकट आलं तेवढं नाही महाराज तुमच्याने माझ्या जीवनामध्ये लक्ष्यगृहाला आग लावली कौरवांनी विषाचे लाडू खाऊ घातले पाचवी पांडवांना हिमाला भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला लग्न करण्याचा प्रयत्न केला तरी परमार्थ नाही सोडला मारा देवाचं चिंतन नाही सोडलं दुसरं प्रमाण आहे का प्रल्हादासी पिता करीतो जाचनी समाजाने परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये नातेवाईकाने परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यातही नवल नाहीये स्वतःच्या बापाने 21 वेळा मारण्याचा प्रयत्न केला कोणी हिरण्यकश्यपूने कोणी 21 वेळा मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा परमार्थ नाही सोडला नारायण 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 नरश भगवंताने टर 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 फाडला तरी पण परमार्थामध्ये दया नाही आली का एवढं संकट येऊन सुद्धा देवाचं चिंतन सोडलं नाही तिसरं उदाहरण आहे का बडबड नका करू हे पुराण सांगा तिसरं प्रमाण आहे सुदामा ब्राह्मण दारिद्रे जीवनामध्ये जेवढं दुःख होतं तेवढं तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये नाही आहे ना महाराज सुदाम देवाच्या पत्नीच नाव सुशीला आहे काय लक्ष देऊन आहे काय नाव आहे सुशीला सुदाम देव दररोज देवाचं चिंतन करायचे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मालक परमार्थ करता या विषयी माझं दुमत नाही हो करा ना परमार्थ पण चार दिवस झाले चूल पेटली नाही हो सोन्यासारखे लेकर आपल्याला आणि तुम्ही तर कीर्तनातून सांगता की तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे सोन्याची नगरी आहे त्याची 16108 बायका आहे त्याला मालक मी असं ऐकलं की तुमचा देव खूप करुणावाने हो त्या उपमनूने वाटीभर दूध मागितलंय दुधाचा सागर दिलाय त्याला जा ना त्या जगाच्या मालकाकडे काहीतरी मागा ना हे वाक्य ज्यावेळी सुदाम देवाने ऐकलं त्यावेळी सुदाम देवाच्या डोळ्याला धारा लागल्याने सुदाम देव आपल्या पत्नीला सांगतात वेडे एवढं सोन्यासारखं तुझं अंतकरण आणि एवढ्या चांगल्या अंतकरणामध्ये एवढे वाईट विचार कसे आले वेडे मी या परिस्थितीमध्ये आहे म्हणून माझ्या भगवंताने मला बरं मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जर माझ्या भगवंताला बरं वाटत असेल तर मी जीवनभर असं राहील पण माझ्या देवाला त्रास देणार नाही सुशीलानं ओळखून घेतलं हे मेलं तरी देवाला काही मागणार नाही नका देवाला काही मागू काही भेटायला तर जा दर्शनाला तर जा कसं जाऊ सुशीला मला जर भगवंताने विचारलं बहिणी आई साहेबांनी काय दिलं तर मी काय सांगू बघ इथं चार दिवस झाले घरी खायची व्यवस्था नाहीये मला काळजी नका करू मी काहीतरी व्यवस्था करते काय सुंदर पत्नी असो सुशीला माता चार घरी गेली चार घरचे पोहे आणले एकाही घरचे पोहे आणता येत होते चार घरचे का आणले हो याच्याही मागचं कारण नाही सुशीला त्या पोह्याच्या मार्फत देवाला सांगते देवा तुझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली तुझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवले एका टायमाची जेवणाची व्यवस्था जर तुझ्याकडून होत नसेल तुझ्या देवपणाला आग लागू देवा काय सुदाम्याचं प्रारब्ध खराब असेल महाराज धोतर सुद्धा नव्हतं पोहे बांधण्यासाठी 10-5 गाठी असणारं धोतर त्याला
त्याच्यात पोहे भरले आणि चैत्र महिन्याचे दिवस दुपारचे 12 वाजल्याने सुदामदेव भगवंताच्या भेटीला निघाले. घनश्याम तुझे ढूंढने जाऊ कहा कहा, अपने विरह की याद को दिलाऊ कहा कहा. कोण लागतंय माय बाप पायाचे पण नाहीये, काटे मोडायला लागले, रक्त बंबाळ झालाय पाय, कसं करावं काय करावं. एका झाडाखाली सुदामदेव बसले आणि जगाच्या मालकाला विनंती केली आणि रडायला लागले, देवा भूक लगती है प्यास लगती है जिंदगी अब उदास लगती है, कैसे अब तेरी द्वारी का आस भी एका सेवकाला विचारलं कुठं असतो तुमचा जगाचा मालक. हे समोरच जे गेट दिसतंय ना, त्या गेट न समोर गेला की तो जो राजवाडा आहे ना तो देवाचाच आहे. काठी टेकवत 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 तिथे गेले आणि तिथले भगवंताचे दोन सेवक आहेत, एक जय आणि विजय. कोण आहे? जय विजय. आणि जय विजयाला सांगू लागले, अहो तुमच्या कृष्णाला जाऊन सांगा की तुझा लहानपणीचा मित्र आला. रडायला लागले जय विजय की आतापर्यंत या महाद्वारात अनेक लोक आले, अनेक या राजवाड्या पुढे राजे महाराजे देव देवता आले, पण आज जी विभूती आली ती काही आगळी आणि वेगळी. महाराज जय विजय भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगू लागले, देवा आतापर्यंत अनेक लोक आम्ही पाहिले पण आज जो महात्मा आपल्या द्वारात आला तो काही आगळा वेगळा आहे. काय आहे त्याचं नाव? त्यावेळी जे विजय सांगू लागले, पूछत दीन दयाल को बतावत आपनो नाम सुदामा. सुदामा नाव जगाच्या मालकानं ऐकलं ना महाराज, तर असं जोऱ्या जगाचे मालक पळायला लागले. पितांबर एकीकडे पडलाय, चप्पल एकीकडे, पट्टराने पाठीमाग पळताय, उद्धवजी पळतायत, प्रदुम्न पळतोय, काय झालं, कोण असा महात्मा आला असावा. आणि गेले आणि सुदाम्याला आलिंगन दिलं, लक्ष देऊन चिंतन ऐका. सगळी द्वारका नगरी रडत होती, पट्टराण्या रडत होत्या, उद्धवजी रडत होते, सगळी मुलं रडत होते, जगाच्या मालकाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या, पण सुदाम्याच्या डोळ्याला एक अश्रू सुद्धा नाहीये. सुदाम्या विचार करतो, अरे मी जर या लोकांसमोर रडलो तर हे लोक म्हणतील हा काहीतरी मागण्यासाठी आलाय. महाराज रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, ए रुक्मिणी जा पाणी घेऊन ये. रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, हजारो दाशा असताना ज्या अर्थी मला पाणी आणायला सांगितलं त्या अर्थी महात्मा काहीतरी आगळा वेगळा आहे. रुक्मिणी आई साहेबाला पाणी आणण्यासाठी उशीर झाला, काय केलं माझ्या जगाच्या मालकाने ऐकताना. देख सुदा नयन के जल से पग धोए. थोडा आना नाही दृष्टी डोळ्यासमोर. अरे तुम्ही आम्ही देवासाठी रडतो, आपला स्वभाव रडताय. बायको ऐकत नाही म्हणून माणूस रडतोय, पोरग ऐकत नाही म्हणून रडतोय, आपण सर्व देवासमोर रडतोय. पण देव ज्या माणसासाठी रडत असेल ते माणसं निश्चित तुमच्या आणि माझ्यापेक्षा आगळे वेगळे. दादा सुदाम्याच्या हाताला हात धरलाय, जगाच्या मालकाने सुदाम्याला राजवाड्यात नेलंय. महाराज सुंदर असं स्नान घातलंय जगाच्या मालकाने, आपल्या सोन्याच्या सिंहासनावर सुदाम्याला बसवलं. एक हा एक पाय रुक्मिणी आई साहेबांनी घेतलाय, दुसरा पाय भगवंताने हातात घेतला आणि त्या पायातले काटे ज्यावेळेस काढायला लागले त्यावेळेस जगाचा मालक रडतोय आणि रडता रडता सुदाम्याला सांगतो, सुदाम्या काय देवा कशी रे तुझी परिस्थिती. काय म्हणले देव सुदाम्याला? सुदाम्या कशी रे तुझी परिस्थिती?
हे वाक्य ज्यावेळेस सुदाम्याने ऐकलं त्यावेळेस सुदाम्याच्या मुखातून उद्गार निघाले, देवा माझ्यासारखं सुखीन माझ्यासारखं भाग्यवान या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये. ढसा ढसा रडतोय जगाचा मालक. अरे चार दिवस झाले सुदाम्या तुझ्या घरी चूल पेटली रे, तू सांगतो माझ्या सारखं सुखी जगामध्ये कोणीच नाहीये. जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि जगाचा मालक विचार करू लागला, ज्यांनी माझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवले त्या लोकांच्या एका टायमानेची जेवणाची व्यवस्था जर माझ्याकडून होत नसत तर माझ्या देवपणाला आग लागू नये. नंतर सोन्याची नगरी दिली हा भाग वेगळा आहे, आपल्याला ते सांगायचंच नाहीये. सोन्याचा पितांबर घातलेला होता, सर्व यदोचित झाल्यानंतर सुदामदेव म्हणतात देवा मी येतो आता. आणि सुदामदेव निघाल्यानंतर जगाच्या मालकाने सुदाम्याला सांगितलं ते तुझं फाटक धोतर घेऊन जाईन, ते सोन्याचा पितांबर काढून ठेव. त्यावेळेस सुदाम्याला थोडं वाईट वाटलं, काय देवा तू उदार म्हणतात लोक तुला उदार, तू हरी नाही सी कीर्ती चराचरी चुकी वर्णन देवा तुझं. एवढा पितांबर जरी घरी घेऊन गेला असतो तो बायकून आनंदाने संसार केला असता, मी परमार्थ केला असता, पण देवा तुझी इच्छा नाही ना रे मी असं वागावं म्हणून. ऐका वैष्णवाची लक्षणं सांगतो. मेरे रोने से तुमको जो आए हंसी तो मैं रो रो के तुमको हसाया करू. मी रडल्यानंतर जर तुला बरं वाटत असं ना देवा तर मी रात जीवनभर रडील, पण तुला मात्र देणार नाही. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. किती जरी मोठं संकट आलं तर माणसान देव सोडू नये महाराज. आम्ही नुसतं कोरोनामुळे कीर्तन बंद झाले तर देवाशिवाय घातल्या, आपल्याकून हे शक्य होत नाही महाराज. आपण किती जरी हे आकाश हे साधूनच म्हणा आपण म्हणायचं नाही. म्हणून पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. ज्या वैष्णवाचं अवघं प्रेम देवावर आहे, ज्याने संसारातल्या प्रत्येक गोष्टी पूर्णवत समजल्या, ज्यांच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं त्यांनी आपला परमार्थ सोडला नाही, काय गोड वर्णने ऐका ना दादा. तुका माने आती, तुका माने आती, तुका माने आती, तुका देऊन ऐका. ज्यांचा अवघ प्रेम देवावर आहे, ज्याने संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजल्या, ज्यांच्या जीवनात किती जरी संकट आलं तरी ते परमार्थ सोडत नाही, असा वैष्णव
कोणत्याही जाती कुळामध्ये येऊ जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही महाराज. जात ही आपल्यासाठी असते हो, साधू हा जातीच्या पलीकडे गेलेला असतो. तुम्ही कधीतरी पंढरपूरला दर्शनाला गेल्यानंतर जाऊन बघा ना महाराज, पहिलं दर्शन तुम्हाला चोखोबरायचं घ्यावं लागतं. चोखोबरायचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाला दर्शन पावत नाही. दर्शन पहिलं चोखोबरायचं घ्यावं लागतं, दुसरं दर्शन तुम्हाला नामदेवरायचं घ्यावं लागतं, तिसरं दर्शन पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी. तिचं नाव आहे कान्होपात्र. काय नाव आहे तिचं? कान्होपात्र. किती? कान्होपात्र. कोण होती? एका वेशीची मुलगी आहे ना दादा. अरे जो वारकरी संप्रदाय वेश्याला खांद्यावर घेऊन चालतो तो वारकरी संप्रदाय जातीवाद करत तरी कसा? हा मोठा प्रश्न आहे महाराज. लोक म्हणतात की समान नागरिक कायदा झाला पाहिजे, तर हा कायदा झाला पाहिजे, तर तो कायदा झाला पाहिजे. अरे समान नागरिक कायदा 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरांनी महाराष्ट्रात पारित केलाय महाराज. तो यारे यारे याती वलती नारी नारा करावा विचारणा लगे, न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर. ज्ञानाबाई महाराज साधू. अरे वयाच्या 16व्या वर्षी विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा म्हणजे माझे ज्ञानोबर आहे. तुमच्या आणि माझे माथे ठिकाण्यावर यावच्यासाठी पंचम वेद असा गाथा देणारे माझे तुकोबर आहे महाराज. काय दिलंय त्याच्या बदल्यात आपण लोकांना? काहीच दिलं नाही महाराज. ज्या ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी दिली त्यांना मधुकरी दिली नाही आपण. ज्या जगद्गुरु तुकोबरांनी गाथा दिला त्या गाथेच्या बदल्यात तुम्ही त्यांना गावातल्या पाटलानं काढून दिलं. ही पद्धत आहे. म्हणून माझी विनंती आहे, संप्रदाय मध्ये जातीला किंमत नाही. ऐका प्रमाण खट नटयावे शुद्ध होनी दावे लवणी पीटी भावे चोखा मेरा लवणी पीटी भावे चोखा मेरा लवणी पीटी भावे चोखा मेरा खट नटयावे शुद्ध होनी दावे लवणी पीटी भावे चोखा मेरा लवणी पीटी भावे. प्रेमाचा विचार केला जातो. कशाचा? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी थोर प्रेमाचा भुकेला हाची. अरे जातीचा जर विचार करायला गेला असते तर भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी आई साहेब तिचे सुद्धा उष्टे बोर माझ्या जगाच्या मालकानं खाल्ले महाराज. उदाहरणं द्यायचे म्हणल्यानंतर सगळं रामायण तुम्हाला पाठेन, भागवतही तुमच्या पाठे महाराज. फक्त इथं तुमच्या प्रेमाचा विचार केला जातो. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, देखावा करायचा असेल तर संसारात करा. अशी गाडी घ्या, अशी गाडी घ्या की लोकांनी पाहिलं की लोकांची आग झाली पाहिजे. असा बंगला बांधाय की लोकांनी पाहिलं की लोकांना खदबद झालं पाहिजे. पण परमार्थामध्ये देखाव्याची गरजच नाही महाराज. आमच्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आमचे मोठे भाऊ, त्यांचं एक वाक्य राहायचं नेहमी कीर्तनामध्ये, माणसान परमार्थ मन भर करा आणि कण भर सांगा. महाराज आपलं उलट झालंय, आपण कर भर करतो आणि मन भर सांगतो. परमार्थात गर्दी खूप वाढली पण गर्दी कमी झाली ना महाराज. म्हणून परमार्थ प्रेमाने करा. परमार्थ करत असताना परमार्थ प्रेमानं करावं महाराज. प्रेमानं जर परमार्थ केला ना तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची नौका पैल तिरा निलेश्वराला. तुम्ही कधीतरी देवाला म्हणा ना, तू का म्हणे भारत घातलीयावरील होईल काय वारी? आपण कधी म्हणतच नाही देव माझा आहे म्हणून. आपण ही कधी मानसिकतच नाही, आपण म्हणतो बायको माझी लेकर माझे नातेवाईक माझे माझे. कोणीच कामी नाही आलं महाराज कोरोनामध्ये, ना बायको ना लेकर ना नातेवाईक. कधीतरी देवाच्या मंदिरात जाऊन देवाला म्हणा ना, देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. एकदा म्हणा, एकदा म्हणून पाहतो, हे देव माझा
मंगळसूत्र घातलं. काय केलंय? तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, तुमच्या नावाचं कुंकू लावलंय, बस बाकी काहीच करत नाही. वर्षातून एकदा जसा बैल पोळा तसं एकदा मकर संक्रांती दर्शन घेतात. तिथं कोणत्याही एखाद्या महात्म्यानं हातवर करून सांगा माझी बायको दररोज दोन दोन टाइम दर्शन घेतात, आमच्याच घेईन तर तुमची काय कोंब पडणार नाही. शक्य होत ही परिस्थिती ना, तरी सुद्धा माणूस किती प्रेम करतो. तिने काहीच नाही केलं, फक्त लग्नामध्ये एकदा माडक तोडक नाव घेतलं, बस जीवनभर तीच ऐकाव. किती ऐकतो महाराज माणूस, काही मी ऐका. शंभड्या बायकोसाठी मायबापाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही, फक्त ती सांगते नाव बोलायचं. काय तिनं केलंय महाराज? फक्त मंगळसूत्र घातलंय ना गळ्यामध्ये. मग जर तिनं मंगळसूत्र घातलंय कुंकू लावलं तर तुम्ही एवढी सेवा करता. माझ्या देवाची माळ जर गळ्यात घातली, त्याच्या कपाळाला गोपीचंद लावला, आणि एकदा सांगितलं मी देवाचा आहे, मी नारदाच्या गादीहून सांगतो, तुमच्या जीवनात येणारं संकट माझं विश्वास नाहीये महाराज तुमचा, कुठेतरी विश्वास ठेवायचा. अरे बायको पळवणाऱ्या रावणाला मोक्ष द्यायला येते ना. रामान ऐकताय तुम्ही बाबांच्या मुखातून, रावणानं काय केलं होतं? बायको पळवली तरी त्याला मोक्ष दिलाय. पुतणीनं विष पाजलं तरी तिला संयुजता मुक्ती दिली. एक सांगू का महाराज, देवाचं देवाची भक्ती तुम्ही कशी करा, द्वेषातून करा, प्रेमानं करा, फक्त देवाचीच करा. भगवंताचं एक वाक्य आहे, जो लोग मुझे प्यार करते है उनके मैं दिल में रहता. काय गोड वाक्य हो. जो लोग मुझे प्यार करते है उनके मैं दिल में रहता हूँ, और जो लोग मुझे नफरत करते है उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूँ. तुम्ही ठरवा तुम्हाला कसं करायचं. रावणानं द्वेषातून भक्ती केली त्याचा उद्धार झाला, विभीषणानं राम राम केलं त्याचाही उद्धार झाला. माझे गुरुजी मला शिकव सांगतात, पुरुषोत्तम गायीचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठ महाराज. काय घेऊन उठ? देवाचं चिंतन तुम्ही कसं करा, झोपेत करा तरी गोडच आहे. तुम्हाला जर मी आता पेढा खायला दिला, तुम्ही रडता रडता पेढा खाल्ल्यावर तिकट लागतो का? तुम्ही रडता रडता जरी खाल्ला तरी गोडच आहे, झोपीत खाल्ला तरी गोडच आहे, रागात खाल्ला तरी गोड आहे, हसत खाल्ला तरी गोड आहे. तसं माझ्या देवाचं चिंतन करा. देवाच्या चिंतनामध्ये खूप ताकद आहे हो. तुमचा विश्वास कमी पडतोय महाराज कुठेतरी. आम्ही लोक एवढ्या संकटातून अजून स्थिर आहोत याचं कारण फक्त देवाचं चिंतनच आहे महाराज. दुसरा काय आश्रय आम्हाला? आणि खरं सांगू का, नामामध्ये किती ताकद आहे. आज्या मेळी तोही नेला वैकुंठासी, वाल्ह्या कोळी त्यानं जेवढे माणसं मारले तेवढं शक्य आहे आपल्याला. त्याचा सुद्धा उद्धार कशानं झाला? देवाचं चिंतनानं झाला. मी देवाच्या नामामध्ये किती ताकद, एक छोटं उदाहरण सांगतो आणि सेवेकडे तू लक्ष देऊन ऐका. इथं जेवढ्या काही माझ्या मायमावल्या बसलेल्या माया हो, इकडं पहा. एखादी तरी मायमावली इथं अशी असेल की तिचा नवरा दारू पित असेल, फक्त हात वर करायचा नाही, मान सुद्धा हलवायची नाही, असं सुद्धा करायचं नाही. कारण सगळीकडे कॅमेरे आहेत, ती दलिंदर जर इकडं बसेल असल आणि तुमचा जर हात पाहिला तर घरी गेल्यावर दन दन. मग तुम्हाला असं वाटतं तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी वाटते का नाही? वाटते का नाही माया? अजिबात मान आणला का? फक्त नुसतं मनातल्या मनात ठेवा हो हो असं बी नाही, फक्त वाटत का तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? आणि दारू कशानं सुटत नाही पण महाराज. कोणी म्हणतं इंजेक्शन आणून, कोणी म्हणतं गोळ्या. हे होता तिथे आमच्या गावच्या क्रुझरच्या क्रुझर भरून गेला बरं राजे. हे दलिंदर पेत पेतच गेले आणि इंजेक्शन घेऊन पेत पेत. इथं बसलेले काही दारू पिणारे दारुडे हो, जर इंजेक्शनानं दारू सुटली असती ना बाय दादा हो, तर तुमच्या बायकाय ना झोपीत इंजेक्शन दिले असते. मी ना दारू पितो का? डॉक्टर पण आणला असतं रेमडिसिव्हिअर सारखं, दारू पितो इंजेक्शन सुटत नाही. मग मी तुम्हाला सांगतो माया हो, एक मंत्र देतो मी तुम्हाला, दोन महिन्यात तुमच्या नवऱ्याने जर दारू नाही सोडली तर लाईव्ह चालू आहे सगळे, सगळा महाराष्ट्र पाहतोय आपलं कीर्तन. मी जो मंत्र सांगतो त्या मंत्राचा दोन महिने जप करा, जर तुमच्या नवऱ्याने दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद बघून त्याची चिंता. माया तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन जाऊ दे, म्हणजे कुठं पहिला मंत्र सांगाय बाबा, त्रास देत हे दलिंद. मी दुसरा मंत्र तर काही सांगू शकत नाही कारण मी वारकरी संप्रदायचा सेवक आहे. मला वारकरी संप्रदाय एकाच मंत्राला किंमत आहे, रामकृष्णारे. कोणत्या? रामकृष्णारे. प्रत्येक माझ्या मायांना स्वयंपाक करण्यासाठी एक तास लागतो. किती लागतो माया हो? एक तास. चपाती भाजी भात वगैरे कापी कुपी सगळं करायला किती वेळ लागतो? एक तास. त्या एका तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे, तुमच्या डोळ्याला काम आहे, तुमच्या नाकाला सुद्धा काम आहे. तुम्ही असा स्वयंपाक करताना नाकाला काय काम आहे? भाजी शिजली का नाही त्याचा वास काढायला नाही येत कशाला येतो. हाताला सुद्धा काम आहे, कणिक मळायचं, चपात्या करायच्या, ऐका लक्ष देऊन कीर्तन.
मग एका तासामध्ये सगळ्या अवयवाला काम आहे, मग हात तोंडाला काय काम आहे? काहीच नाही. उद्यापासून करून तर बघा. एक रुपया नाही घेत मी तुमच्याकडून, फोन पे नाही, गुगल पे नाही, चेक नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त करा. उद्यापासून स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं एक तास जर चिंतन केलं तुम्ही तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. दादा किती वेळेस होतं? 5000 वेळेस नामस्मरण. मग स्वयंपाक दोन टाइम करावा लागतो, सकाळी एकदा करावा लागतो आणि संध्याकाळी करावा लागतो. नामस्मरण किती झालं? किती झालं? मग 10000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस ते जेवणात जाईल ते जेवण राहणारच नाही, तो महाप्रसाद होईल. काय होईल तो? महाप्रसाद. आणि तो प्रसाद तुम्ही जगातल्या कितीही एक नंबरच्या बेवड्याला खाऊ घाला महाराज. 2 महिन्यात जर त्यांनाही दारू सोडली तर आपण जी पैंग हरायला ती तयार आहे. तुम्ही म्हटलं याच्यासाठी पुरावा काय? 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ, काळजी करू नका. भीष्माचार्य सिरपंजरी पडलेले लक्ष देऊन ऐका, विनोद नाही हा, वस्तुस्थिती. भीष्माचार्य सिरपंजरी पडलेले असताना हस्तिनापूरचे राजे ज्यावेळेस पाचवी पांडव झाले त्यावेळेस भगवंताने सांगितलेला धर्माच्या गोष्टी सांगा भीष्माचार्य. भीष्माचार्य धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी हसली आणि भीष्माचार्याला म्हणते, बाबा आता माझ्या नवऱ्याला धर्म सांगता, धर्म असा असतो, धर्म तसा असतो, धर्म हा असतो, धर्म तो असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागली आणि भीष्माचार्य द्रौपदीने म्हणतात, बस द्रौपदी कळलं मला तुला काय म्हणायचं. त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा होती, त्याही वेळेस तुला सहकार्य करण्याची इच्छा होती ग, पण काय करू, मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी काय झाली होती? काय झाली होती? मग भीष्माचार्यासारखा जर महात्मा वाईट अन्न खाल्ल्यानंतर जर त्याची बुद्धी खराब होऊ शकती तर चांगलं अन्न खाल्ल्यानंतर माणसाची बुद्धी का सुधारणार नाही, हा त्याच्यातला काय सिद्धांत आहे. म्हणून देवाचं चिंतन करा आणि परमार्थ प्रेमानं करा महाराज. प्रेमानं जर केला ना काहीच नाही. तुम्ही प्रेमान देवाला काही द्या, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेषिते तदहं भक्तिप्रतम अश्नामि प्रयतात्मना, काही द्या. एक हिंदी पद खूप गोड आहे का, थाली भर के लायो रे खिचडी ऊपर की पातली, थाली भर के लायो रे खिचडी ऊपर की पातली, जीनु मारा चाव दरा जिमा में बेटी नात की, मां में बेटी नात की. मारवाड़ी भजन है त्याच्यामुळे तुमच्या डोक्याच्या बाहेर से तुम्ही ताण घेऊ नका. परमार्थ करा, प्रेमानं काही करतो देऊ. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे ओ मन काय. तुम्ही सगळे जेवण आलेले आहे ना, आपलं डिझेल संपलं बाबा, आलं तसं झोपलं मला डायरेक्ट. मी सांगितलं होतं कीर्तनानंतर जेवतो आणि आता जमत नाही महाराज. चंदूबा वय झालंय माझं. मी कीर्तनकार झाल्यापासून 18 लाख किलोमीटर प्रवास केलाय महाराज. किती? आता 10-15 दिवस झाले ऍडमिट होतो डॉक्टर, छाती दुखतो. डॉक्टर म्हणे तुम्ही थोडा प्रवास टाळा आणि बोलणं टाळा. अरे म्हणलं धंदाच बंद झाल्यावर करू का बोलणं? तुम्हाला बाकी कुणी कुणा इंजेक्शन दे, 2 2 इंजेक्शन दररोज दे, पण बोलणं बंद करू शक्य नाही महाराज. एक नशा आहे. काय? एक नशा आहे महाराज परमार्थाची. अरे मी तर प्रत्येक देशवासियांना सांगल, तुम्हाला किती व्यसन करायचे तेवढे सगळे व्यसन करा. ब्राह्मण नाही टँकर न दारू प्या कशा ना, आणि पिऊन झालं की एकदा आमची परमार्थाची नशा करा. एकदा का मनुष्य नशेत लागला ना महाराज. हो मैं तो दिवानी बाई हो श्याम पिया की बनी रे
भागवतातल्या कीर्तनात वापरत जाऊ नये. ऐका, परमार्थाची एक वस्ती महाराज. तुम्ही जर ज्ञानोबराय तुकोबराईच्या सोहळ्याला गेले ना महाराज, 70 वर्षाचं म्हातारं नसतं. ज्ञानोबाराया म्हातारा असं नसतं की 16 वर्षाच्या पोराला असण. ही ताकद आहे मला. जाम पर जाम क्या पीते हो, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी, एक बार हरिनाम का प्याला पीके तो देख तेरी जिंदगी सवर जाएगी. खरं सांगतो तुम्हाला, ही मस्ती आगळी वेगळी महाराज. मी खरं सांगू का ताई, तुमचं कसं वर्णन करावं, माझी वाणी थक्क झाली तुमच्या पुढं. खरं सांगतो किती सुंदर. आता त्यांचं सासर कुठं आणि माहेर कुठं, माहेरचं नाव तुम्ही रोशन केलं. खरं सांगतो तुम्हाला, किती सुंदर कार्यक्रम आहे महाराज. मला असं वाटतं की 2 वाजेला कीर्तन करावं अजून. तेच पडत नाही लोक. खूप सुंदर आहे. काय पुण्य केलं असेल तुमच्या मायनं की एवढी सद्बुद्धी तुमच्या. अरे राजकीय क्षेत्र असो का कोणतं क्षेत्र असो महाराज, प्रत्येक राजकीय माणसानं जर परमार्थाचा आश्रय घेतला ना महाराज, तर उद्याचे दिवस आपल्यासाठी सोन्याचे दिवस आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जर काही संकट आलं ना, तर छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या राजाकडनं होते जात महाराज. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायला विचारत होते, सांगा ना मी कशी युद्धनीती करू. प्रत्येक राजकीय माणसाने जर परमार्थाला सहकार्य केलं आणि परमार्थासाठी जर वेळ दिला ना महाराज, एवढं मोठं वैभव येणं शक्यच नाहीये. ही ताकद फक्त आणि फक्त संप्रदायाची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवाज बंद. बसा ना, बसा. नाही 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 असं मदत नका उठू. एवढा चांगला कार्यक्रम आहे. जेवढी इथं मंडळी बसलेली तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ उठल्या. इकडं बी तुम्ही पण नाही उठायचं. तुम्ही असं महाराज काय घ्यायचे, लग्न झाले होणाऱ्या बायकोची. अरे इतक्या लांबून आम्ही आलो, थोडा विचार करा. असं उठू नका कडे नका. असं त्याला कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही काम नका. अजून माझा वेळ शिल्लक आहे, अजून 20 मिनिटं शिल्लक आहे माझे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त बसा थोडं. विक्षेप नका करू महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. प्रत्येकाने हात वर करा बरं. आता वा 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 वा. कॅमेरेवाले आता फक्त यांचे हात घ्या. वा, सर्वांनी हात वर करा. ज्यांना देवाने हात दिले प्रत्येकाने हात वर करा. आणि 2 मिनिट एक टाळ एक टाळी एका ताला स्वरात फक्त माझ्या भगवंताचं चिंतन करा. ऐका. Ah!
खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. जाता जाता तुम्हाला सर्व म्हणजे हसू नका बाबा, माझं चांगलं रूप पाहिलं, खराब रूप पाहिलं, तुम्ही परत कीर्तन सुद्धा काय नाव बी नाही घेणार आपलं. विक्षेप नाही, ही काही एखाद्या पुढाऱ्याची सभा नाही चालली. कीर्तन या, कीर्तनाची काही मर्यादा आहे. हसू नका, अजिबात डिस्टर्ब नका तुम. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी. जाता जाता तुम्हाला सर्व मंडळी एक छोटीशी सूचना आहे. इथं बसलेला बराचसा तरुण वर्ग आहे, त्या तरुण वर्गाला मी मार्गदर्शन करेल. पोरांनो, जीवन जगत असताना जीवन चांगलं जगा बरं. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, गोमातेची सेवा करा, परत हा नरदे तुम्हाला भेटणार नाही. माझी विनंती तुम्हाला, एवढं सुंदर नियोजन तुमच्या जीवनामध्ये आहे, देवानं चांगला नरदे दिलाय. अरे दुसऱ्या लाठीतून आपण आजच्या तारखेमध्ये जिवंत आहात असं समजा, हे देवानं खूप मोठं गिफ्टच दिलंय तुम्हाला महाराज. आता फक्त उर्वरित आयुष्यात चांगलं काम करायला शिका. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना. हे दुनिया एक उलझन हे, कई धोखा कई ठोकर, कोई हस हस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा आणि दुसऱ्याचं सुख काळजी करू नका. म्हणून तरुणांना माझी विनंती, देशाची धर्माची सेवा करा. पोरांनो, उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप अवघड आहे महाराज. मला वाईट वाटत का मुलांना काय व्यसन देत झाली, मुलं काही कळत नाही. पोरांनो, जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं ते करा, गड्या फक्त व्यसन जीवनामध्ये नका करू. लाजा वाटल्या पाहिजेत महाराज तुम्हाला मला. अरे यूपी बिहारचे लोक तुमच्या जिंतूरला आले रे पुरा हो, त्यांनी पाणीपुऱ्या विकून चार चार मधली बिल्डिंग बांधली. तुम्ही बिल्डिंग इथं बांधल्याच नाही पण वसनाबाई आपल्या बापाच्या पाच पाच एकर जमीन विकल्या. कुठे चालले तुम्ही, थोडा विचार करा ना दादा, कधीतरी सावध येत जा. मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर करू द्या, सर्व मुस्लिम बांधवते झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधवते झेंड्याखाली जाऊन बसतात. तुमचा माझा पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती, कसं होणार तुमचं आणि माझं एकत्रित. या दादा, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहात रे आपण, भगतसिंग राजगुरु यांचे वारसदार आहात, अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहात, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहात, मा जिजाबाई साहेबांचे वारसदार आहात. कुठंतरी जमलं पाहिजेत महाराज. नोकरीच्या भरोश्यावर लागूच नका पोरा. तुम्हाला असं वाटतं नोकरी लागल मग मला आहा, ते भानगडच नका करू. कारण एक पेपर जर चार चार वेळेस फुटतो तर नोकऱ्या लागतील कशा, हा मोठा प्रश्न आहे महाराज. म्हणून माझी विनंती आहे, तुमच्याकडे पाच एकर जमीन आहे ना, तर पाच एकर जमीन असताना फक्त पाचच म्हशी घ्या आणि त्यांची चांगली सेवा करा. आणि दररोजचं दूध तुम्ही जिंतूरला नेऊन घाला, घर बसले तुम्हाला 40,000 रुपये महिना पडेल महाराज. पण कुठंतरी ही तयारी करा ना रे. पंजाबचे लोक, हरियाणाचे लोक महाराज, राजस्थानचे स्वीट मार्टवाले तुमच्या जिंतूरला येऊन जर कोट्यवधी रुपये कमवत असेल तर आपण लोकांनी व्यवसायाकडे का वळू नये. मला एक आश्चर्य वाटतं, दोन तीन दिवसापूर्वी मी घरी असताना काही नेपाळचे लोक रगी विकण्यासाठी आले होते राजे आमच्या गावात. रगी घ्या रगी, दुपारच्या टायमाला महिला घरी होत्या, प्रत्येक महिलाने चार चार पाच पाच रगी घेतल्या. आमच्या गावच्या एका महिलाला मी विचारलं का ग केवढ्याला घेतली रग, नाही म्हणजे उधार घेतली.
मला काय दिलं, पॅन कार्ड दिलं का काही, आधार कार्ड दिलं का एखादा चेक? नाही 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 नाही, त्यानं असं सांगितलं तुम्ही मकर संक्रांतीला मी आलो की मला पैसे द्या. प्रश्न माझा लक्ष देऊन ऐका दादा, नेपाळचा माणूस बुलढाणा जिल्ह्यातल्या एका चिखली तालुक्यातल्या एका छोट्या गावात येऊन ओळख नसताना चार चार महिन्यासाठी रगी तशा देऊन जातो, याचं कारण असं आहे महाराज, नेपाळच्या लोकांना सुद्धा माहितीये की महाराष्ट्रातले लोक सगळं काही करू शकतात पण कोणासोबत गद्दारी नाही करू. अरे आम्हाला जन्मताच शिक्षण एवढं चांगलं दिलं, आम्ही पहिल्या वर्गात गेलो की सर आम्हाला एबीसीडी नाही शिकवत हो राजे, 1 2 3 4 नाही शिकवत, क ख ग वगैरे तसलं काहीच नाही, पहिला हात पुढे करायला होता तर म्हणतात मन इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया सर माय ब्रदर सिस्टर आय लव्ह माय कंट्री, भारत माझा देश आहे. तुम्ही कधी ऐकलं का तरुणांनो, आपल्या देशाला माता ही संज्ञा का आहे? कधीतरी विचार करत जाय बाबा, कारण की हा देश एवढा चांगला आहे, या देशाचा स्वभाव एवढा चांगला आहे. अरे जे लोक प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच रे गड्याओ, पण जे जवान आमच्या भारतवासियांच्या छातीत गोळ्या घालतात त्या पाकिस्तानी आतंकवाद्यांना सुद्धा या देशातला पहिला देश असा आहे की दिवाळीची पहिली मिठाई देणारा या जगातला पहिला देश कोणता आहे महाराज? म्हणून भारत माता आहे. तुम्ही असं ऐकलं का पाकिस्तान चुलता? नो. लंडन दीदी? अजिबात नाही. अमेरिका मावशी? अजिबात नाही महाराज, हे फक्त आपल्या देशात आहे. म्हणून भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्माला आले ना तुम्ही निश्चित या देशाची सेवा करा. तुम्ही देश सोडून कधी गेलेच नाही महाराज. आम्ही 2018-19 ला सोपान महाराजांना आम्ही तिकडे कॅनडाला गेलो होतो, तिकडे गेल्यानंतर कळालं आपल्या देशात काय वैभव आहे महाराज, काही नाही, तिकडं संस्कृती नाही, तिकडं खाणं नाही, तिकडं पिणं नाही, हे सगळं जे आहे ना महाराज ते फक्त आपल्या देशात आहे. बघा नाही तर जेवढ्या काही माझ्या मायमावल्या आहे प्रत्येकीच्या कपाळाला हे मोठंच्या मोठं कुंकू आहे महाराज, टिकून ठेवली संस्कृती जर या महाराष्ट्रामध्ये कोणी टिकून ठेवली असेल तर फक्त या मराठवाड्याने टिकून ठेवलेली महाराज. परभणी जिल्हा आहे ना तुमचा, लोक असं का म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी का म्हणतात हो राजे? जगात सगळ्यात खराब रोड तुमच्या जिल्ह्यात आहे. टाळी नका वाजू आहे बाबा, कशाला कशा काय वाजू येण्याची. जगात जर्मनी भारतात परभणी का म्हणतात याचं कारण काय? शांततेने ऐका. काय तुम्ही तुमचा जिल्हा महाराष्ट्राला सोयाबीन पुरू शकतो, कापूस पुरू शकतो? नाही नाही नाही, काय नाही, दुष्काळ आहे महाराज आपल्या तिकडं. परभणीचा माणूस जर पुणे स्टेशनला ओळखायचा असला तर कसा? ज्याच्या चरटाला ब्रिडेचे भोक समजून चालत परभणीचं घ्या, मोजकेच असतात प्रत्येक ठिकाणी. तरी सुद्धा लोक असं का म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी, काय कारण याचं? अरे अख्ख्या महाराष्ट्राचा परमार्थ एकीकडे, नुसता माझ्या परभणी जिल्ह्याचा परमार्थ एकीकडे. बाकीच्या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्यामध्ये महाराज 70% खाणारे पिणारे फक्त 20% माळकरी, तुमच्या जिल्ह्याचा जर सर्वे केला ना इथं 85% लोक माळकरी फक्त 15% खाणारे पिणारे, हे वैभव आहे महाराज. खानदेशी लोकांचं खाणं, विदर्भी लोकांचं राहणं आणि मराठवाड्याचं गाणं महाराष्ट्रात फेमस आहे महाराज, म्हणून तुम्ही भाग्यवान लोक आहात. म्हणून माझी विनंती तरुणांनी, देशाची धर्माची सेवा करा, व्यसन जीवनामध्ये करू नका. सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, मी दररोज सांगतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हो स्वामी तिन्ही जगाचा आई विना मलहवी जीवन भर, तुझ शीतल छाये मदे उभ आयुष जगेन, आई देवा पासी मी ग आई तुला जग मागेन, आई माझी हो
दिलातीने जीवना आकार मन बसणार सर्व माय परमाची विनंती प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. वयोवृद्ध लोकांना विनंती बाबा हो पोरांसाठी धुरे कोरण्यापेक्षा बांध कोरण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमव. काय कमव? ज्या ज्या मायबापांनी पोरांसाठी पैसे कमवले त्यांना म्हातारपणी हेच म्हणावं लागलं. तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. तुने नाही पाणी पाजिले एवढा बदल होतो कसं काही कळत नाही. एवढा बदल फक्त ते एका मंगलाष्टकानं आली लग्न देव लग्नं सुदंत देव तारा वृंदन वृंद देव विद्या वृंदन हे मंगलाष्टक झालं बाबा. आणि ती तांदूळ पोरायच्या डोक्यावर पडली त्या तांदूळीत काय जादू काही कळत नाही महाराज. 22 वर्ष ज्या माणसाला आई सोडून दुसरं कोणी दिसत नाही ते आई जरी पुढं असलं तरी म्हणतो ती कुठं गेली का होते महाराज. वर जमाने तेरी हात हो गई बीबी हम दर्द मसर दर्द हो गई हो. माझी विनंती तुम्हाला प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. तू गोड नियोजन महाराज द्यावी. गेल्या 5 दिवसापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा दुग्ध शर्कर योग म्हणजे प्रभू रामचंद्राची रामकथा. कथा जेवढी सुंदर आहे ना महाराज तर ती कथा ज्यांच्या मुखातून ऐकतात ती व्यक्ती तेवढी सुंदर आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला अख्खं जीवन ज्यांचं कथामय झालंय. दररोजच्या 2 कथा चालू आहे महाराज आणि 2 कथा असताना सुद्धा बाबा कधी कधी तिसरं कीर्तन घेतात म्हणजे वाणी देवा सोडून दुसरं काही बोलतच नाही. म्हणून हरिभक्त परायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबांच्या मुखातून तुम्ही गोड असे प्रभू रामचंद्राची कथा श्रवण करत आहात. ही खरं पर्वणीच आहे महाराज. जसं कुंभमेळ्याला लोक येतात ना महाराज तशी मग लोक आलेली आहे सगळी इथं. यातले अर्ध्याच्या वर तर कोणी संत आहे, कोणी महंत आहे, कोणी महाराज आहे, कोणी कीर्तनकार आहे. कीर्तनकाराच्या कीर्तनाला समाज येणं साहजिक आहे पण कीर्तनकाराच्या कीर्तनाला महाराज लोक उपस्थित राहणं ही सगळ्यात मोठी कमाल आहे महाराज. आणि इथं सगळं वातावरण खूप सुंदर आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. पण खरं सांगू का हे सर्व जर श्रेय जात असेल ना आमच्या मनीषा ताईंना जातो. वा खूप सुंदर नियोजन केलं ताई तुम्ही. एक महाराष्ट्रात इतिहास घडवलाय माणूस. हा इतिहास कोणता आहे? किती दिवसापासून नियोजन चाललं बाबा 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 खूप दिवस झाले नियोजन चाललंय पण आज तुमचे डोळ्याचे पारणे फिटून गेले महाराज. या इटोलीकरांनी याच्यानंतर परत एवढे लोक कुठं पाहणे नाही ना शक्य आहे का महाराज? एवढं इथं गाड्या लावायला जागा नाहीये. काय नाहीये? गाड्या लावायला जागा नाहीये. एवढं सुंदर नियोजन त्या केंद्रीय कुटुंबियांनी केलं. द्यावे तेवढे धन्यवाद आहे. खूप सुंदर. सुंदर म्हणजे सुंदरच दुसरा शब्दच नाहीये. ताई तुम्ही चुकून या भागात जन्माला आले हो. खरं सांगतो तुम्ही जर माझ्या भागात जन्माला आले असते ना तुम्ही तुम्हाला बिनविरोध खासदार केला असतं. खरं सांगतो कारण परमार्थ करायला लोक असे भेटत नाही ना महाराज. लोकांकडे पैसे पण लोक येत नाही महाराज. अरे पैसा असून तो पैसा परमार्थासाठी खर्च करणं हे पुरळीक लोक आहे महाराज. नाही एवढे हलकट आहे महाराष्ट्रात लोक. मरतील पण 1 रुपया संप्रदायासाठी खर्च करत नाही. तुमच्या आई वडिलांनी खूप काहीतरी मोठं